स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन काही वेळातच महामार्गावर सुरू होईल, या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक आपल्यासोबत आहेत. सर, कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा देखील आरोप केलेला आहे राजू शेट्टी यांनी. नाही, कुठलंही आंदोलन हे हिंसक होऊ नये किंवा शांतता राहावी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे अधिकार CRPC मध्ये पोलीस दलाला आहेत त्याचा वापर अशा वेळी करण्यात येतो. त्याचबरोबर जे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे, आपल्या माध्यमातून मला त्यांना देखील हीच विनंती आहे की नॅशनल हायवे हे थांबवता येत नाहीत, त्याच्यामध्ये प्रवाशांची मालवाहतुकीची मोठी अडचण निर्माण होते, तर त्यांना आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे आंदोलन त्यांनी मागं घ्यावं आणि या ठिकाणी आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये योग्य पोलीस बंदोबस्त देखील नेमण्यात आलेला आहे. SRPFची देखील कंपनी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तिचा देखील बंदोबस्तासाठी वापर करण्यात येतो आहे. खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली, आपण महामार्गावर आंदोलन करू देणार आहात की आदेश ताब्यात घेणार? आता बंदोबस्त तर आम्ही लावलेला आहे, ते आल्यानंतर आम्ही आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काम करू. तर आपण बघितलं की या ठिकाणी कायद्यानुसार महामार्ग हा रोखता येत नाही, त्यामुळे कुठेतरी राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.